की EVM मशीनमध्ये पारदर्शकता असतं, वेळ वाचतं, आणि त्याच्यामुळे EVM मशीनलाच आम्ही प्राधान्य देऊ अशा पद्धतीचे निर्णय आपण पाहतो आहे. आमदार अपात्रतेसाठी 2 वर्ष झालेत, त्याचा निकाल लागला नाही, पण EVM मशीनच्या बाबतची जी भूमिका मागून काही लोक कोर्टात गेलेत तर कोर्टाने 2 तासात त्याचा निकाल देऊन मोकळा केला. म्हणजे माननीय सुप्रीम कोर्ट इतकं फास्ट आहे त्याच्या मामल्यामध्ये की मतदानाचं मी माझं मत जो माझा एकमेव अधिकार आहे, प्रत्येकाचा जो अधिकार आहे तो मताचा अधिकार आहे, त्या अधिकाराबद्दल जर माननीय सुप्रीम कोर्ट 2 तासात त्याचा निकाल लावतो आणि आमदारांच्या अपात्रतेला 2 वर्ष होऊनही गेले तरी अजूनही निकाल लागला नाही, याचा अर्थच EVM मशीनचा हा जो प्रेम जे आहे ते आपल्याला लक्षात येत आहे. मग ह्या सगळ्या पारदर्शकता त्याच्यामध्ये आहे असं त्यांनी सांगितल्यानंतर मग आमचा सवाल आहे की तुम्हाला रात्र उशिरा का लागली. मग रात्री 11:59 तुम्ही शेवटचं झालेलं वोटिंगचं सगळं निर्देशांस आणून दिलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 3 वाजता पुन्हा आपण 1.3% मतदान वाढवत आहेत, 9,99,559,559 मतं तुम्ही जे वाढवलेले आहेत ते कसे वाढले, रात्री का नाही डिक्लेअर केलं, दुसऱ्या दिवशी का करतात आहात, या प्रश्नाचं उत्तर द्या. मग पारदर्शकता कुठं राहिली याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आज आम्ही ही बाब आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाने लक्षात घेतली. आज संघवीजी, आमचे वेणुगोपालजी, रमेश चनितलाजी, माझी पण सही त्याच्यात राहणार आहे, अशा 5-6 लोकांचं एक डेलिगेशन आज मुख्य निवडणूक आयोगांना पण दिल्लीमध्ये भेटणार आहे, कारण की हे विषय गंभीर आहे. आम्हाला विरोधक आता सांगतात की हारले म्हणून हे करतात, तर आम्हाला हरण्याचं आणि जिंकण्याचं, समजा आम्ही जिंकलोय असतो आणि आमचं सरकारही येत असतं, पण या पद्धतीची तपावत असती तरी आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले असते, कारण की सेव्ह डेमोक्रसी, लोकशाही वाचली पाहिजे या मुद्द्यावर आम्ही आहो आणि शेवट पण लढू. काँग्रेस पक्षाचा इतिहास या देशातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. स्वातंत्र्याची लढाई आम्ही निस्वार्थ लढलेली होती, देश स्वातंत्र्य म्हणून काँग्रेसने दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावर सगळ्यांना एक मताचा अधिकार आणि त्या मताच्या जनतेच्या भीतीमुळे सरकारला काम करावं लागत होतं, पण आज जनतेची भीतीच सरकारच्या मनातून बाजूला झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये निकाल लागून आज 5-6 दिवस झाले, पण 5-6 दिवसामध्ये सरकारच अस्तित्वात नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही, त्यांचा कापूस खरेदी केला जात नाही, सेंटर सुरू झाले नाहीत, धानाच्या खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम झालं, मोठ्या प्रमाणात आत्महत्या शेतकऱ्यांच्या वाढत चाललेल्या आहेत, तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे, महागाई रोज आभाळाला टेकत चाललेली आहे, आणि लाडक्या बहिणीचे जे काही मोठं प्रेम ते दाखवलं जात होतं, जो 50% लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणार नाही अशा पद्धतीचं कामचलाऊ सरकार जे आता आहे राज्यामध्ये, या सरकारच्या माध्यमातून काढला गेलेला जी आर आपण पाहिलेला आहे. त्यामुळे या सगळ्या विषयाचं गांभीर्य का नाही, तर कारण की लोकांच्या मतापेक्षा आता आम्हाला मशीनच आमची कामाची आहे, मताची गरज नाही. मशीन आणि त्या व्यवस्थेला, निवडणूक आयोगाची ही व्यवस्था आहे, त्याला सांभाळलं म्हणजे आम्हाला कोणीच हरवू शकत नाही, ही जी भीती झालेली आहे हीच खऱ्या अर्थानं लोकशाहीला घातक आहे. आणि म्हणून आमचा आता याच्यावर एक मोठं, आम्ही याला न्यायालयीन पण लढाई लढू आम्ही. आणि दुसरं, आज मुख्य निवडणूक आयोगाला आमचं जे डेलिगेशन राष्ट्रीय मिळायला चाललं त्यामागचा उद्देशच आहे की निवडणूक आयोगाने या सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिले पाहिजेत. आम्ही न्यायालयीन पण लढाई लढू आणि ही रस्त्यावरची पण लढाई लढू, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे, कारण की लोकतंत्र, लोकशाहीच आता धोक्यात आलेली आहे आणि ही लोकभावना आहे, हे फक्त काँग्रेस पक्षाचंच मत नाही, हे जनभावना आहे आणि ह्या जनभावनेची लढाई काँग्रेस लढेल आणि लोकशाही वाचवेल. सुधीर मुनगंटीवर म्हणाले की तुमचा EVM वर आक्षेप असेल, ज्या राज्यामध्ये EVM च्याच निवडणुकीमध्ये तुमचं सरकार स्थापन झालं तिथले सरकार राजीनामा देईल का? याला सोडून एक प्रश्न आहे, पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की मी इंजिनियर आहे आणि मी काश्मीर सांगू शकतो, हॅक होऊ शकतो. मी मशीनच्या बद्दलच बोलतच नाही आहे, मुंगट्टीवारला काय वाटतं मला माहिती नाही आहे. आताच लोकसभेमध्ये त्याच्याच मतदारसंघात 47 मतांनी हारले, ते 1000 मतांनी हारले.
मुद्दा तो नाही आहे, मुद्दा मी घेतो आहे मशीनचा नाही आहे, निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर आहे, त्या व्यवस्थेवर आमचा आक्षेप आहे, आमचा मशीनवर आक्षेप नाही आहे. हा जो गैरसमज आहे, हवेत गेलेली लोक, सत्तेची मस्ती, फुकटात मिळालेली सत्ता, म्हणजे घाम नाही गाळला, लोकांमधून त्यांना मतदान झालेलं नाही आहे हे लोक म्हणतात आहे, हे मी नाही म्हणत आहे. त्यामुळे मी जे काही प्रश्न उपस्थित करतो ते जनतेचे भावना मांडतोय. आम्ही मतदान केलेलं नाही, हे आले निवडून कसे. दरम्यान मुख्यमंत्री पदावरच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांनी बोलणं टाळलंय. पत्रकारांना हात जोडून चंद्रकांत पाटील निघून गेलेत. पिंपरी चिंचवड मध्ये चंद्रकांत पाटलांनी सीएम पदाच्या प्रश्नावर बोलणं टाळलंय. मलिकांवरील अॅट्रॉसिटी गुन्ह्याच्या तपासाचा तपशील सादर करा. मलिकांवरील गुन्ह्यावरून मुंबई हायकोर्टाचे पोलिसांना आदेश. तपास अधिकाऱ्यानं स्वतः कोर्टात उपस्थित राहावं, कोर्टाचे आदेश. पॉईंट काही मतदान झालेलं आहे, दुसऱ्या दिवशी तुम्ही अजून त्याच्यामध्ये 1.3% तुम्ही आणखीन इन्क्रीज करतात आहेत, हे कशाचं द्योतक आहे हा प्रश्न माझा आहे. माझा मशीनवर इश्यूज नाही आहे. तुम्ही म्हणता की लोकांनी मतदान केलं नाही, तर मग निवडून कसे आले? हे लोक म्हणतात आहे. तुम्ही म्हणता की ईव्हीएम बद्दल पण तुम्हाला आक्षेप नाही, मग मला मी काय म्हणतो, मी तुम्हाला पण प्रश्न कळला नाहीये. माझा प्रश्न असा आहे की मी जे काल आकडेवारी मांडली ते पुन्हा तुमच्या समोर अजून मांडतोय की निवडणूक आयोगाने 20 तारखेला 11:59 पहिले त्यांनी 5 जे आकडे दिले होते ते 58% दिलेले होते. मग 58% आकड्याच्या नंतर डायरेक्ट 11:59 त्यांनी 65.2% मतदान झालं असं जाहीर केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या 3:00 त्यांनी सांगितलं की 66.5% झाले. मग त्यांनी रात्री त्यांना हे डिक्लेअर करायचं होतं, रात्रीच करायला पाहिजे होतं. ऑनलाईन सिस्टीम आहे, आरोकडून जी माहिती जातं त्या ऑनलाईन सिस्टीम आहे. तुम्हाला एवढा वेळ का लागला? दुसऱ्या दिवशी 3:00 तुम्ही जे आकडे दिलेले आहेत त्याच्यामध्ये 1.3% मतदान तुम्ही वाढवलं दाखवलेलं आहे. त्या आकड्यांची ही संख्या होते 1.3 9,99,559. मग ही मतं वाढली कुठं? पारदर्शकतेच्या नावाखाली तुम्ही व्हिडिओ काढतात, फोटोग्राफी करतात. मग अशा 15-15, 20-20 किलोमीटर तर लाईन लागल्या नसतील, लागल्या असतील तर ते फोटो त्यांनी व्हिडिओ दाखवले पाहिजेत कुठं कुठं लाईनी लागल्यात. हे एवढं मतदान आलं कुठून? माझा प्रश्न तो आहे. झारखंडचा हा उल्लेख करतात, झारखंडमध्ये जे उशिरापर्यंत त्यांनी डिक्लेअर केलं 1.9% मतदान वाढलेलं आहे. मग महाराष्ट्रामध्ये 7.5% मतदान कसं वाढलं? मी गोव्याचा मी आता त्याच्यावर येतो, तो नंतर येईल डिटेल त्याच्यामध्ये. माझं निवडणूक आयोगाला जे माझे प्रश्न आहेत तो माझा अधिकार